येवला तालुक्यातील मालखेडा येथे नांदूर मध्यमेश्वर एक्सप्रेस कालव्यात एकाच शेतकरी कुटुंबातील 3 जण पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली असून त्यात वडील व 2 मुलांचा समावेश आहे. वडील सोमनाथ गीते व तसेच कार्तिक गीते व सत्यम गीते हे मुलांचे नाव आहे. कालव्यातून फवारणी करण्याच्या पंपात पाणी भरण्यासाठी कार्तिक गेला असता तोल जाऊन तो कालव्यामध्ये पडला. मुलाला पाण्यात पडल्याचे पाहून वडील सोमनाथ गीते त्याला वाचवण्यासाठी गेले असता त्यांचाही पाय घसरून पाण्यात पडले. हे बघून लहान मुलगा सत्यम पण त्यांच्या वाचवण्यासाठी प्रयत्न केला, तोही कालव्याच्या पाण्यात वाहून गेला. कालव्यात तिघेही वाहून जात असल्याचं अमोल गीते यांनी दिसले. त्यांनीही वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्या तिघांना वाचवू शकले नाही. घटनेची माहिती पोलीस पाटील यांना दिली असता 2 पोलीस वगळता कोणीही अधिकारी सायंकाळपर्यंत घटनास्थळी उपस्थित नसल्याने नागरिकांमध्ये संताप बघण्यास मिळाला. घटनास्थळी पंचायत समितीचे माजी संभाजी पवार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत 3 जणांचे शोधकार्य सुरू होते. सोमनाथ गीते मालखेडा आणि त्यांच्या मुलाचं नाव, एकाचं नाव कार्तिक सत्यम आणि दुसरा जो मुलगा आहे तो सत्यम, हे आपल्या शेतामध्ये आज औषध मारत होते आणि औषध मारण्यासाठी पाणी जे लागलं ना, तर पाणी आणण्यासाठी मुलगा गेलेला आहे त्यांचा, तर पाठवतून पाणी आणता त्याचा पाय सटाकला आणि तो दुसरा जो मुलगा आहे मोठा तो त्याला वाचवायला गेला. तर शेजारी एक छोटंसं एक वस्ती होती, त्या वस्तीवरच्या मुलाने बघितलं का हे मुलं मधी पडलेले, तर ते त्यांचे वडील शेजारीच औषध मारत होते आणि ते पळत पळत आले आणि त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी पाठात उडी टाकली, परंतु ते पण त्यांना सापडले नाही आणि त्यांच्या मदतीला एक शेजारचा एक मुलगा धावला, परंतु ते पाण्याचा प्रवाह इतका होता आणि या गतीमध्ये त्यांना ते काहीच सापडले नाही. विजन प्लस न्यूजसाठी संतोष बाटाव, येवला.